आता हे जसं झालं त्याच्यानंतर मग पुढचा भाग असा आहे की आता तुमचे गुडघे जे आहेत, गुडघे आणि हे जे पाय आहेत खालचे त्यांचे व्यायाम, तर त्याच्यासाठी तुम्हाला सोपी युक्ती अशी आहे की पाऊल जे आहे ते असं उचलायचं, हा गुडघा आहे, या गुडघ्यामध्ये आता याच्यावर पहा की हा अधांतरी आहे, ह्याच्यामुळे तीन गोष्टी होत असतात, एकाच वेळी मी हाताने त्याला पकडत असतो त्यामुळे हाताचा व्यायाम होत असतो, त्याचबरोबर गुडघा गुडघ्यातून आपण वर उचलल्यामुळे हे पाऊल जे आहे ते पाऊल उचलण्याचा व्यायाम मांडीच्या स्नायूंना होत असतो, आणि तिसरी गोष्ट अशी की गुडघ्यावर वजन पडत नाही, पायावर वजन पडत नाही आणि गुडघ्याचा व्यायाम तुम्हाला करता येतो, तो अगदी वृद्धापर्यंत सुद्धा सगळ्यांना करता येतो, म्हणून हे मुद्दा मी व्यायामाचे प्रकार दाखवतो. याच्यामध्ये काय करायचं की पुन्हा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, हे क्लॉकवाईज झालं म्हणजे घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने झालं, ते अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरोधी दिशेने झाले, हा व्यायाम करायचा. ह्या व्यायामामध्ये काय होतं, पुन्हा गुडघ्यावर वजन न पडता गुडघ्याचा रक्तपुरवठा वाढतो आणि तिथे जे सांधे जे असतात ते मोकळे होतात, तिथले स्नायू जे असतात ते आखडलेले जे असतील तर ते सैल होतात, तिथे जे टेंडॉन्स असतात लिगामेंट्स असतात त्यांचं आरोग्य सुधारतं आणि एकूणच तुम्हाला याला मोबिलिटी म्हणतात, ती मोबिलिटी वाढते. आता हे झाल्यानंतर त्याचप्रमाणे फ्लेक्चर आणि एक्सटेन्शन म्हणजे पाय वर करणं खाली करणं, वर करणं खाली करणं, ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की सहजासहजी तुमच्या मांडीचे जे स्नायू आहेत त्यांना मागच्या आणि पुढच्या ह्याला पण व्यायाम होत असतो, वर खाली वर खाली वर खाली. आता हे ह्या पायाचं जसं झालं तसंच या पायाचं पण तुम्ही करता, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं घड्याळाच्या काट्याच्या दिशेच्या विरुद्ध दिशेनं हे असं तुम्ही फिरवलं की मगाशी सांगितलेले सगळे फायदे होतात आणि त्याच्यानंतर मग हे फ्लेक्शन एक्सटेन्शन वर करणं खाली करणं. आता पुढे जाण्यापूर्वी मी एक तुम्हाला सांगतो की कोणतेही आपण जेव्हा व्यायाम करत असतो तेव्हा आपल्याला एक लक्षात घ्यायला हवं असतं की आपलं शरीर जे आहे ते पंचकोशात्मक शरीर आहे. पंचकोशात्मक शरीर असं म्हटल्यानंतर कोणाला तरी काय वाटेल की भारतीय संस्कृतीचंच काही माहिती आहे की काय, तर केवळ तसं नव्हे, त्याच्यामध्ये कसं असतं की भारतीय संस्कृतीनुसार भारतीय योगशास्त्रानुसार तुम्हाला असं लक्षात येईल की माणसाच्या अस्तित्वाचे पाच कोश असतात, एक अन्नमय कोश असतो, दुसरा प्राणमय कोश असतो, तिसरा मनोमय कोश असतो, चौथा विज्ञानमय कोश असतो आणि पाचवा आनंदमय कोश असतो. आता हे आधुनिक जर वैद्यक आहे त्याच्यानुसार जर पाहायला गेलं तर शरीर म्हणजे तुमचं बॉडी जी आहे ती म्हणजे ॲक्च्युअल ह्युमन बॉडी हा जो प्रकार आहे तो अन्नमय कोश झाला, त्याच्यानंतर प्राणमय कोश म्हणजे तुमच्या शरीरामध्ये सतत सर्वत्र फिरणारी अशी जी शक्ती असते ती शक्ती तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असते, जे एक मेटाबॉलिझम असतो एनाबॉलिझम कॅटाबॉलिझम चयापचय, त्याचप्रमाणे ॲक्शन पोटेन्शियल्स रेस्टिंग ब्रेन पोटेन्शियल्स, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या द्रव म्हणजे विशेषतः रक्त किंवा हवा यांचा यांची जी हालचाल होत असते म्हणजे श्वसनाबरोबर जी हालचाल होते ती, त्याचप्रमाणे सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण जे होत असतं ते, या सगळ्यातून तुम्हाला ह्या सगळ्या ज्या हालचाली आहेत ह्या सगळ्या जे शक्तिरूप जे आहे ते तुमचा प्राणमय कोश असं म्हणता येईल. त्याच्यानंतर मनोमय कोश, मनोमय कोश म्हणजे तुम्हाला न्यूरो इंडोक्राईन सिस्टीम जी असते जे लिंबिक सिस्टीम मेंदूचा भाग आहे, लिंबिक सिस्टीम त्याच्यानंतर रेटिक्युलर फॉर्मेशन हायपोथॅलॅमस पिट्युटरी आणि इतर सर्व ग्रंथी म्हणजे थायरॉइड ॲड्रिनल पॅनक्रियास टेस्टिस किंवा ओव्हरीज किंवा पॅराथायरॉइड ग्लँड किंवा पिनियल ग्लँड ह्या सगळ्या ज्या ग्लँड्स आहेत ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीम आहे त्या सगळ्यांच्या मिळून जर मनोमय कोश तयार होत असतो. त्याच्यानंतर मग विज्ञानमय कोश म्हणजे तुमचा संपूर्ण मेंदूचा जो भाग आहे त्याचं इंटिग्रेटेड फंक्शन जे होत असतं, विचार जे येत असतात, कल्पना येत असतात, त्याच्यानंतर तुम्ही एखादी गोष्ट तिची इमॅजिनेशन ज्याला आपण म्हणतो व्हिज्युअलायझेशन म्हणतो म्हणजे ॲक्च्युली तुम्ही ऑब्झर्व करणं एखादी गोष्ट, त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन असतं किंवा कॉन्टेम्प्लेशन असतं, ॲनालिसिस असतं विश्लेषण असतं किंवा संयोजकत्व असतं म्हणजे सिंथेसिस असतं, असे हे अनेक प्रकार असतात आणि हे सगळे प्रकार जे असतात त्याला आपण विज्ञानमय कोश म्हणतो. तर मेंदूचं जे कार्य असतं त्याला विज्ञानमय कोश असं म्हणता येईल, म्हणजे प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स, त्यानंतर सेन्सरी कॉर्टेक्स,
त्यानंतर सेन्सरी असोसिएशन कॉर्टेक्स मोटर कॉर्टेक्स हेच कोऑर्डिनेटेड अशा तरीचे जी ॲक्टिव्हिटी असते म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेणं एखाद्या गोष्टी विचार करणं विश्लेषण करणं त्याचं सिंथेसिस म्हणजे संयोजकत्व संयोजना करणं अशा तऱ्हेची जी किंवा इनोव्हेशन म्हणजे एखादी नवीन गोष्ट शोधून काढणं इंट्युशन म्हणजे एखाद्या गोष्टी तुम्हाला जाणीव होणं तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्याला विज्ञानमय कोश असं म्हणतात आणि याच्या पलीकडे जेव्हा तुम्ही महाकारण जे असतं किंवा संपूर्ण विश्वाचा जो मूळ गाभा आहे त्याच्याकडे जेव्हा तुम्ही जाता म्हणजे शरीराचं तुमचं जे संपूर्ण देह विचार याच्या पलीकडे जे जातात तिथे केवळ प्रसन्नत्व असतं प्रसन्नता असते आनंद असतो आणि स्वयंभूचा जो आनंद आहे त्या आनंदाला आनंदमय कोश असं म्हणतात म्हणून आपण जेव्हा हे व्यायाम करत असतो किंवा तोंड धुत असतो मुखमार्जन करत असतो किंवा आणखी काही करत असतो तर प्रत्येक ठिकाणी प्रार्थनेचा भाव जर असेल मनामध्ये तुमच्या जर ईश्वराचं स्मरण असेल तर तुमच्या हातून हा प्रत्येक व्यायाम करत असताना केवळ शरीराचा नव्हे अन्नमय कोश जर त्याचा नव्हे तर अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश म्हणजे तुमचं बॉडी शरीर त्याच्यानंतर तुमच्यामधली जी सगळी चेतना आहे म्हणजे आत्ता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सगळी रक्ताभिसरण संस्था श्वसन संस्था ॲक्शन पोटेन्शियल्स रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल्स मेटाबॉलिझम हे सगळं त्याचप्रमाणे एंडोक्राईन्स आणि न्यूरोएंडोक्राईन सिक्रिशन्स म्हणजे मनोमय कोश झाला आणि संपूर्ण सेरेब्रल कॉर्टेक्स आणि त्याचे फंक्शनिंग म्हणजे ते विज्ञानमय कोश झाला आणि त्याच्या पलीकडचं द्रष्टा किंवा आनंदमय कोश येतो त्याच्या पलीकडचा म्हणजे विजन माणसाचं तिथे असं विजन तर ॲलोपॅथीमध्ये सुद्धा किंवा मॉडर्न मेडिसिनमध्ये सुद्धा हे त्या ज्या आपण भारतीय संकल्पना आहेत त्यांना जोडणाऱ्या त्यांच्याशी संबंधित अशा संकल्पनासुद्धा आधुनिक वैद्यकात आहेत त्यानुसारसुद्धा आपण जो व्यायाम करत असतो तो मनुष्याच्या आयुष्याच्या सार्थकी लागण्यासाठी ते आयुष्य सार्थकी लागण्यासाठी त्याला मुक्ती मिळण्यासाठी त्याला भुक्ती मिळण्यासाठी आणि सर्वतोपरी जीवन सार्थक होण्यासाठी त्या प्रत्येक व्यायामाचा फायदा होत असतो म्हणून भावगर्भ अशा पद्धतीनं प्रार्थनेच्या भावानं आनंदी भावानं ईश्वराची पूजा करतोय असं समजून एक यज्ञकर्म करतोय असं समजून जेव्हा तुम्ही तो व्यायाम करत असता तेव्हा तुम्हाला त्याचा अधिकाधिक लाभ व्हायला लागतो जेव्हा तो